शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नावाची बनावट पावती देणाऱ्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साईबाबा संस्थाननं तक्रार नोंदवल्यानंतर हैदराबादमधील भाविक जवाहर कुमार आणि राजू रेड्डी यांच्या विरोधात शिर्डीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. साईबाबांना सोन्याचं सिंहासन दान करणाऱ्या हैदराबादमधल्या आदिनारायण रेड्डीचा स्वीय सहाय्यक म्हणून शिर्डीत वावरणाऱ्या राजूनंच ही बनावट पावती केल्याचा संशय आहे. आदिनारायण रेड्डींनाही सह आरोपी करण्याची मागणी शिर्डीतील ग्रामस्थांनी केली आहे. साईबाबा संस्थानला देणगी देताना साईबाबा संस्थानच्या देणगी काउंटरवर आपण देणगी देण्यात यावी, अथवा कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी या नावाने आपला चेक अथवा ड्राफ्ट आपण पाठवावा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. 40-50 लोकांना तक्रारी केलेल्या असल्याचे समजते, परंतु त्यांच्या पावत्या जर आमच्याकडे मिळाल्या तर आम्ही ते चौकशी करू. यामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झाल्याचं निष्पन्न होत आहे व यासाठी सर्व लोकांना अटक करणं गरजेचं आहे. आदिनारायण रेड्डी सुद्धा याच्या सह आरोपी करणं गरजेचं आहे, कारण या ज्या पावत्या दिल्या जात होत्या त्या आदिनारायण रेड्डीच्या बंगल्यातून दिल्या जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.